विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँकिंग उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक सदस्य असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशभरात सह्यांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या सह्यांच्या मोहिमेचा मुख्य उद्देश बँक बचाव, अर्थव्यवस्था बचाव, जनता बचाव, देश बचाव असा आहे. ही संघटना देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवून बँकिंग उद्योगात सध्या काय घडामोडी सुरू आहेत हे तर सांगत आहे, सोबतच देशाला, अर्थव्यवस्थेला व देशाच्या जनतेला कशाची गरज आहे हे सांगण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने बँक बचाव, अर्थव्यवस्था बचाव मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मुंबई विभागाच्या रायगड क्षेत्रातही सह्यांची मोहीम उत्स्फूर्तपणे राबवण्यात आली. या संघटनेच्या वतीने 23 मागण्या करण्यात आल्या. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण केले जाऊ नये, बँकांचा विस्तार केला जावा, मोठ्या उद्योग समूहांची थकीत कर्जे निर्लेखित केली जाऊ नयेत, बँक सेवांचे कंत्राटीकरण करण्यात येऊ नये, रोजगार संधी निर्मिती क्षम प्रकल्पांना प्राधान्याने कर्ज पुरवठा केला जावा आदी मागण्यांचा समावेश आहे. पनवेलमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र गडवी व बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे संघटन सचिव अरविंद मोरे, नरेश यादव, सतीश पारधे, स्वाती परब, अभिषेक परब, अक्षय सावंत, साकेत सावंत, आदित्य माइंडकर, सुशांत तळवी, विकास पवार, वैभव सरगर, गुरुप्रसाद गराकटे, अभिषेक पांडे, रोहन परब, अमित बर्जे आदी संघटनेचे पदाधिकारी, सभासद व बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.